सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की जयदीप घरी जाण्यासाठी कोणाची तरी मदत घेत असतो. ज्योतिका त्याला थांबवत असते तितक्यात जयदीपच्या ओळखीच्या माणसासोबत दोघं निघतात. घरी सगळे वाट बघत असतात तर शालिनी आणि देवकी जयदीप ज्योतिकाबद्दल बोलत असतात. असं काही होणार नाही असं गौरी म्हणते. तितक्यात जयदीप आणि ज्योतिका येतात. माई त्यांना कुठे होतात फोन का लागत नाही असं विचारते. मैत्रीण आली म्हणून बायकोला विसरताय काय असं शालिनी जयदीपला म्हणते. यावर गौरी चिडते आणि जयदीपवर विश्वास आहे असं म्हणते. गौरी जयदीपसाठी खोलीत चहा घेऊन जाते. घरी यायला लेट झाला म्हणून जयदीप गौरीला सॉरी बोलतो आणि तुझा नवरा होण्यासाठी खूप काही करावं लागेल असं बोलतो. प्लॅन फसल्यामुळे शालिनी देवकी आणि ज्योतिका बोलत असतात आणि ज्योतिका नवीन प्लॅन करते. माई दादा बोलत असतात आणि ज्योतिकाला घरातून काढायचा विचार करतात. दादा ज्योतिकासाठी हॉटेलमध्ये रूम बुक केली आहे तिथे काही तिला त्रास होणार नाही असं बोलतात आणि विषय बदलून जेवायला घेतात. पुन्हा त्यांचा प्लॅन फसल्यामुळे तिघी बोलत असतात. ज्योतिका नवीन प्लॅन करते. सकाळी निघताना ज्योतिका पकडण्याचं नाटक करते तर शालिनी जयदीपला ज्योतिकाला उचलायला सांगते. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की शालिनी देवकी गौरीला भडकवत असतात आणि गौरी ज्योतिकाला मलम लावत असते तर तिला नकार देऊन जयदीपला लावायला सांगते. आता गौरी काय करणार हे मालिकेच्या पुढील भागात कळेल. तर पाहायला विसरू नका सुख म्हणजे नक्की काय असतं फक्त स्टार प्रवाहवर. आणि मालिकेच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.